अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ग्रामपंचायतीतील भाजपा प्रेरित पॅनलचे 3 तर महाविकास आघाडीचे 6 सदस्य निवडून आले असून निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या 6 सदस्यांनी ग्रामस्थांसमोर पक्षाशी एकनिष्ठ आणि एकत्रित राहू अशी गावातील मारुतीच्या मंदिरात जाऊन देवाचरणी पाणी सोडून शपथ घेतली आणि एकत्र राहिलेसुद्धा पण ते फक्त 10 दिवस। मात्र ज्या दिवशी आरक्षण जाहीर झाले त्याच दिवशी महाविकास आघाडीच्या या 4 सदस्यांनी वेगवेगळी कारणे देऊन भाजपा प्रेरित पॅनलमध्ये प्रवेश केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे। आणि या पॅनल सोडून कुठे जाणार नाही हे माझं तुमच्या समोर वचन आहे। पाणी हातावर घ्या, अरे कठीण चालू ना, आणि असं म्हणे मी शपथ घेतो की पाणी पडून घ्या या शपथ विधी उद्या गावातील महाविकास आघाडीचे 6 सदस्य निवडून आले। त्यांनी मारुतीच्या पाळावर एकत्रित शपथ घेऊन त्यांनी मारुतीवर पाणी वाहून त्यांनी एकत्रित राहण्याचं ठरविले आणि नंतर त्यांनी आरक्षण जागा निघाल्यानंतर त्यांनी भाजपात 4 सदस्य पळविले। संपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील मांडवे बुद्रुक ग्रामपंचायत महाविकास आघाडीचे 6 सदस्य निवडून आल्यानंतर यांनी बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन देवाला साक्षी ठेवून हातात पाणी घेऊन आणि पक्षाशी एकनिष्ठ राहू कोणाच्या आमिषाला बळी न पडण्याचा शपथविधी घेतल्यानंतर 10 दिवस एकत्र राहिले आणि आरक्षण निघाल्यानंतर त्यांनी देवाचा विचार न करता भाजपात प्रवेश केला। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।